महाराष्ट्रात कोण किती जागा जिंकणार या पार्श्वभूमीवर आकड्यांचा राजकीय खेळ सुरू झालाय. आम्ही विधानसभेच्या 288 पैकी 150 जागा जिंकू असा विश्वास कालच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला. तर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बावनकुळेंना काउंटर करत भाजपला 60 जागाही मिळणार नाहीत असं भाकीत वर्तवलंय. त्याचवेळी जयंत पाटील यांनी शिंदे गटाला एकही जागा मिळणार नसल्याचं म्हटलेलं आहे. तर देवेंद्र फडणवीसांनी मात्र आपण किल्ला पुन्हा जिंकला असं वक्तव्य करून विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. कारण आज से वादा करते हैं कि 48 लोकसभा और 150 विधानसभा देवेंद्र जी के नेतृत्व में, हमारी इस टोली के नेतृत्व में आपके पास लेकर आएंगे. आप उन पर विश्वास रखिए. आपसे जो आज ऊर्जा मिलेगी, आपसे जो ऊर्जा मिलेगी, ये जो महाविकास आघाड़ी है, ये इना बिना टीका को हम परास्त करके आपके पास पूरी ताकत से भारतीय जनता पार्टी के सारे कार्यकर्ता काम करेंगे. माणसं भारतीय जनता पक्ष सोडून बाहेर किती मोठ्या प्रमाणात, महाराष्ट्रातील 35-37% वर भाजप जाणार नाही. आणि निवडणुका आज घ्या, मी तुम्हाला लिहून सांगतो की 288 60 जागांच्या वर भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर माणसं निवडून येणार नाही. भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी जो जो पुढे आला त्यांना जनतेनं हात दिला. अनेक मंत्री पराभूत झाले आणि सगळ्यात मोठं तुमच्या सगळ्यांच्या लक्षात राहू दे की ज्यांनी पक्ष काँग्रेस सोडला आणि जे भाजपमध्ये गेले अशा 16 लोकांच्यापैकी 14-15 लोक पराभूत झाले. म्हणजे लोकांना पक्ष बदलूपणा आवडत नाही, दल बदलूपणा आवडत नाही आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये ज्यांनी पक्ष सोडला, सत्तेसाठी सोडला, त्यांना एवढी कडक शिक्षा होईल, एवढी कडक शिक्षा होईल जनतेच्याकडून, आम्ही नाही देणार जनतेच्याकडून, की जेवढे 40 आहेत गेलेले त्या 40 आम्ही तर म्हणायचो जरा बरं दिसावं म्हणून की 5-7 निवडून येतील. पण कर्नाटकचा निकाल बघितल्यावर एक पण निवडून येईल असं आता काय मला वाटत नाही. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये देखील पुन्हा एकदा आपलं सरकार आलं आहे. आपल्यासोबत बैमानी झाली, आपल्या पाठीत खंजीर खुपसला, पण आपणही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आपण गनिमी कावा केला आणि पुन्हा आपला किल्ला परत आणला, पुन्हा आपला किल्ला परत आणला. ज्यांनी बैमानी केली होती त्यांना बाजूला ठेवलं आणि जे वैचारिक मित्र होते त्यांना सोबत घेतलं आणि पुन्हा एकदा शिवसेना भाजपचं सरकार शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आणलं.